भाजपचे आमदार प्रशांत परिचालक यांनी प्रचारसभेदरम्यान भारतीय सैन्याच्या व स्त्रियांबाबत अतिशय निर्लज्ज असे वक्तव्य केले. या वक्तव्याचा निषेध म्हणून संग्रामपूर तालुका काँग्रेस कमिटीकडून दिनांक 21 फेब्रुवारी रोजी तहसीलदारांना निवेदन देण्यात आले. यात असे नमूद आहे की भाजपा आमदार परिचालक यांनी आपल्या प्रचार सभेमध्ये जवान वर्षभर तिकडे सीमेवर असताना इकडे त्यांच्या पत्नीला मुलगा कसा होतो असा निर्लज्ज आणि घाणेरडा सवाल भर सभेत केला. अशा आमदाराचा आणि त्याच्या पक्षाचा या निवेदनाद्वारे निषेध करण्यात आला असून अशा आमदाराला विधिमंडळात राहण्याचा काही एक अधिकार नाही. यास तडका फडवी निलंबित करावे अशी मागणी करण्यात आली असून निवेदनावर प्रसंजित पाटील, डॉक्टर स्वतीली वाकेकर, शिवकुमार गिरी, अमोल घोडेस्वार, श्रीकृष्ण तराडे इत्यादींसह बहुसंख्य कार्यकर्त्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.